नमस्ते सस्त्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम। मी तुमचा मित्र बादशाह रियाज पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो लिंबी चिंचोळी वार्ताच्या आणखी एका जबरदस्त एपिसोड मध्ये। तर खूपच चांगल्या प्रकारे जे आहे आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी लिंबी चिंचोळी गावातील ग्रामपंचायत मध्ये जे आहे भ्रष्टाचार निर्मूलनचे जे आहे जबरदस्त अशी प्रतिज्ञा जे आहे घेण्यात येणार आहे, ज्यासाठी जे आहे आपल्या पॉवर गेटर मधील जे आहे DGM दादासाहेब कचरेजी व त्यासोबतच जे आहे इंजिनियर विनायक पोळजी जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत व त्यासोबतच त्यांचे खूप सारे सहकारी मित्र सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जे या कार्यक्रमाला भव्य दिव्य बनवण्यासाठी जे आहे कार्यरत आहेत, काम करत आहेत। व त्यासोबतच या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच संतोषजी माळी व त्यासोबतच उपसरपंच संतोषजी अक्के व गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य सुद्धा अवेलेबल आहेत। तर खूपच चांगल्या प्रकारे जे आहे आता प्रतिज्ञा घेतली जाईल। जागरूकता आणण्यासाठी म्हणजे भ्रष्टाचार नाही झालं पाहिजे या संदर्भात एक प्रतिज्ञा तुम्ही सगळ्यांना द्या असं म्हटलेलं आहे। हे जे महाराष्ट्र शासनाला पाठवून दिलेलं आहे, महाराष्ट्र शासन पण त्यांच्या अधिपत्याकडे जे ऑफिस आहेत ते त्यांच्यातून मराठीतून करत असतात। आता आम्हाला जे प्रयत्न दिलेले आहे ती हिंदीमध्ये दिलेली आहे। मग ती मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांना मुक्ती लावूया आणि ही प्रतिज्ञा मेरा विश्वास है हमारी देश की आर्थिक राजनीतिक तथा सामाजिक प्रगति में भ्रष्टाचार एक बाधा है। मेरा विश्वास है कि भ्रष्टाचार का उन्मूलन करने के लिए सभी संबंधित पक्षों जैसे सरकार नागरिकों तथा निजी क्षेत्रों का एक साथ मिलकर कार्य करने की आवश्यकता है। मेरा मानना है कि प्रत्येक नागरिक सतर्क होना चाहिए तथा उसे सदैव तथा सत्यनिष्ठा के उच्चतम मानकों के प्रति वचनबद्ध होना चाहिए तथा भ्रष्टाचार के विरुद्ध संघर्ष में साथ देना चाहिए। अतः मैं प्रतिज्ञा करता हूँ जीवन के सभी क्षेत्रों में ईमानदारी तथा कानून के नियमों का पालन करूंगा, ना तो रिश्वत लूंगा और ना ही रिश्वत दूंगा। सभी कार्य ईमानदारी तथा पारदर्शी रीति से करूंगा, जनहित में कार्य करूंगा, अपने निजी आचरण में ईमानदारी दिखाकर उदाहरण प्रस्तुत करूंगा, भ्रष्टाचार की किसी भी घटना की रिपोर्ट उचित एजेंसी को दूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन DGM साहेबांनी जे आहे खूपच चांगल्या प्रकारे या ठिकाणी लिंबी चिंचोळी गावातील सर्व ग्रामस्थांना जे प्रतिज्ञा
घेतली जाय त्यांच्याकडनं भ्रष्टाचारा रिलेटेड आणि खूपच चांगल्या प्रकारे ज्या या ठिकाणी गावातील खूप सारे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत ज्यांच्यासोबत ज्या या ठिकाणी DGM साहेब व तसेच इंजिनियर साहेब जे आहेत बोलत आहेत त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत आमच्या गावचे सरपंच उपसरपंच साहेब सुद्धा त्यांना खूप सारे जे प्रश्न विचारत आहेत या ठिकाणी लिंबी चिंचोळी गावाचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे आमच्या गावाला जे लाईटचं प्रश्न आहे त्यासोबतच जे आहे बसचं प्रश्न आहे त्यासोबतच जे आहे गटारींचं प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न जे आहेत आपल्या गावातील जे आहे लोकांना आहेत तर या सर्व प्रश्नांबद्दल जे या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक विचारत आहेत आपल्या दादासाहेब साहेबांना खूपच चांगल्या प्रकारे जे आहेत ते या सर्व प्रश्नांचे उत्तर देत आहेत. गावामध्ये जे सर्वात मोठा प्रश्न जे आजच्या काळामध्ये जे म्हणजे हगणदारी मुक्त गाव करायचं आहे आपल्याला त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी चर्चा चालू आहे आणि त्याच्यानंतर जी सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे आमच्या गावाला ती म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ज्याच्याबद्दल जे आहे तुम्हाला माहिती सुद्धा आहे की बाबा आमच्या गावाला गाड्यांची किती मोठी प्रॉब्लेम आहे. मी 5वी 6वीला होतो तेव्हापासून जे मी बघतो गावामध्ये जे आहे बसेसचं खूप जास्त प्रॉब्लेम आहे खूप जास्त प्रमाणात जे आहे सकाळी 7 वाजता येऊन थांबलो तर गाडी जे आहे 9 वाजता 10 वाजता गाडी भेटते तर खूपच जास्त प्रॉब्लेम होतोय. त्याचबद्दल जे या ठिकाणी पोल आपल्या पोल साहेबांसोबत व तसेच दादासाहेबांसोबत जे आहे आमच्या गावातील सर्व गावकरी बोलत आहेत खूपच चांगल्या प्रकारे जे आहे संवाद रंगलेला आहे या ठिकाणी खूपच चांगल्या प्रकारे जे आहेत या ठिकाणी DGM साहेब जे सगळ्यांना समजून सांगायचे सगळ्यांचे जे आहे उत्तर प्रश्नांचे जे उत्तर देत आहेत या ठिकाणी आणि ते आश्वासन देत आहेत की आम्ही पूर्ण प्रयत्न करू तुमच्या गावातील जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही आमचं जे आहे 100% दिवस जे असे जे ते साहेब या ठिकाणी सांगत आहेत आणि खूपच चांगल्या प्रकारे जे आहे त्यांना या ठिकाणी लिंबी चिंचोळी गावातील गावकऱ्यांकडून प्रतिसाद भेटले आहे. तर तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद या भव्य दिव्य अशा एपिसोडला शेवटपर्यंत पाहण्यासाठी. जर तुम्हाला आजचा हे एपिसोड आवडला असेल तर याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या यूट्यूब चॅनलला असलेच व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आपल्या भारत मातेमध्ये जे सर्वात मोठे प्रश्न आहे आज हे म्हणजे की भ्रष्टाचार पासून जे आपल्या भारत मातेला आपल्याला मुक्त करायचं आहे आपल्या भारत मातेला जे आपल्याला क्लीन करायचं आहे कारण आज भारतामध्ये जे सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे भ्रष्टाचाराचा आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जे आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारा जे देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी जे सर्व भारतामध्ये जे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये जे आहे भ्रष्टाचाराबद्दल जे आहे सगळ्यांना लोकांना जे आहे ज्ञान दिले जात आहे लोकांसोबत चर्चा केली जात आहे या विषयावर आणि लोकांमध्ये जे जागृती करण्यात येत आहे की बाबा भ्रष्टाचार ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही भ्रष्टाचार करू तुम्ही कोणासोबत कोणाला लाच देऊ सुद्धा नका आणि कोणाकडनं लाच घेऊ सुद्धा नका याबद्दल जे चर्चा चालू आहे तर खूपच चांगल्या प्रकारे हे इनिशिएटिव्ह जे या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे. तर तोपर्यंत अलविदा भेटूया पुन्हा. जय हिंद जय महाराष्ट्र.